तर जय जय गुणवंत मित्रांनो, मित्रांनो आपण आलेलो आहो परतवाडा ते कविता रोडवर मधात पोटेची वाडी म्हणून एक सुप्रसिद्ध गुणवंत बाबा यांचे ठिकाण आहे। तर या ठिकाणी आपल्याला कविता रोड दिसत आहे, हा दाखवा, हा कविता रोड, हा रोड मित्रांनो परतवाड्यावरून कविता जाते त्याच्या मधात कानली स्टॉपवरून 2 किलोमीटर हे संस्थान आहे गुणवंत बाबा यांचं। आपण पाहू शकता ही पोटेची वाडी म्हणून या ठिकाणी आपल्याला असा कच्चा रस्ता दिसते, आप दाखवा कच्चा रस्ता। असा रस्ता आहे मित्रांनो आणि चला आपण गुणवंत बाबा यांचे संस्थान नारायणपूर संस्थान यांच्याकडे वळूया। तर चला तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे गुणवंत इच्छास्थान नारायणपूर पाहू शकता आपण, नारायणपूरचं ठिकाण आहे गुणवंत बाबा यांचे प्रसिद्ध ठिकाण नारायणपूर। याच ठिकाणी गुणवंत बाबा आराम करत असतात आपण पाहू शकता, बाजूने हॉलची व्यवस्था केलेली आहे, आता नवीन हॉल बांधत आहे तो आपण पाहू शकता। यानंतर समोर ओळूया आपण, पहा बाजूनी गुणवंत बाबा यांची मूर्ती दिसत आहे आपल्याला, पाहू शकता आपण फार सुंदर अशी गुणवंत बाबा यांची मूर्ती, तसेच भगवान श्रीकृष्ण यांची पण आपल्याला मूर्ती दिसत आहे। या ठिकाणी शेषनाग यांची पण मूर्ती दिसत आहे आपल्याला आणि अतिशय थंडगार वातावरण आहे मित्रांनो आणि इथे नंदी यांची मूर्ती दिसत आहे। या ठिकाणी वीर आहे आणि हे आपल्याला दिसत आहे हे मंदिर आहे। तर चला आपण मंदिराकडे वळूया। या ठिकाणी आपण मंदिरात आलेलो आहोत आपण पाहू शकता, फार सुंदर अशी गुणवंत बाबा यांची मूर्ती दिसत आहे आपल्याला, पहा। आणि या ठिकाणी गुणवंत बाबांना नैवेद्य बेसन भाकर पहा आणि या ठिकाणी आपल्याला गुणवंत बाबा यांची अखंड ज्योत दिसत आहे आपण पाहू शकता। ही जो गुणवंत बाबा यांच्या चपला तसेच झाडू छत्री दंडा आणि हे आजोबा गुणवंत बाबा यांचे पुजारी। याच ठिकाणी ते पुजारी म्हणून सेवादारी आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असा घंटा दिसत आहे आणि ही गुणवंत बाबा यांची प्रतिमा आणि हे गुणवंत बाबा यांचे नग्न व्यवस्थेत असलेले फोटो आपण पाहू शकता, ओरिजिनल फोटो आहे। आणि त्याच्याच बाजूला हे गुणवंत बाबा यांची पेंटिंग काढलेले फोटो दिसत आहे आपल्याला, पहा। आणि हा फोटो गुणवंत बाबा यांचा लाइटिंगमध्ये आहे, पहा। या ठिकाणी गुणवंत बाबा यांना नारळाचा हार केलेला आहे
सुंदर असा हार दिसत आहे. त्याच्याच वर आपल्याला गुणवंत बाबा यांचा फोटो दिसत आहे. पहा आणि दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत. तसेच या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा दिसत आहे, आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे किंवा समाधीचे आपण दर्शन घेऊच. ज्ञानेश्वर महाराज यांचं ठिकाण तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. हे पण गुणवंत बाबा यांचे, यांना पण गुणवंत बाबा यांचा चांगला प्रसाद मिळाला आहे. ते पण ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. अचलपूर टिकरीपुरा इथे. आणि मित्रांनो, बाहेर आल्यास असं आपल्याला घंटा दिसते. त्याच्यानंतर बाहेरलं असं वातावरण आहे. या ठिकाणी भंडारे होतात, आपण पाहू शकता. ही भंडाऱ्याची आपल्याला जागा दिसत आहे. आणि इथे पाण्याची व्यवस्था आहे, पाण्याच्या टंक्या वगैरे. आणि या ठिकाणी आपल्याला बाहेरच्या वातावरणामध्ये हॉल बांधत आहेत, आपण पाहू शकता. आता चालू आहे हॉल बांधणे. आणि असं ठिकाण आहे. आणि हे आपल्याला इथे भक्तांसाठी शौचालयाची व्यवस्था केलेली आहे. शौचालय आहे, ठीक आहे. असं वातावरण आहे या ठिकाणी, फार सुंदर असं वातावरण, थंडगार वातावरण आहे. परतवाड्यावरून 2 किलोमीटर नारायणपूर संस्थान आहे. एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो. संस्था नाही, ठीक आहे मित्रांनो. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडतेच म्हणा, पण एकदा लाईक करून द्या. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही थांबतो. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय गुणवंत.